आता एक मोठी बातमी आहे ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय. नाव न घेता त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडमध्ये काँग्रेस नेत्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई होणार का असा सवाल पाटलांना करण्यात आला होता. यावेळी स्मितहास्य करत आपण तपास यंत्रणेचे अधिकारी नाही, तुम्हाला माझ्या हसण्याचा काय अर्थ काढायचा तो काढा असंही पाटील सांगून मोकळे झालेत. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात मात्र आता चर्चा सुरू झाली आहे. मी काय त्या एजन्सीचा अधिकारी नाही, माहिती असते ना, त्यामुळे मला काय माहिती. माझ्या हसण्यातून काही कळलं तर ते माझ्या हसण्यातून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत. संकेत आहे असं हसण्यातून घ्यावा. आता तुम्ही खूप अनुभवी पत्रकार आहात, तुम्ही समजा. ईडी सीबीआयच्या कारवाई संदर्भात रुपाली चाकणकरांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. अधिकाऱ्यांना कोणावर कारवाई करायची हे माहीत नसतं, पण भाजप नेते 8 दिवस आधीच कोणावर कारवाई करायची याची माहिती देतात. यावरून यंत्रणा कोण चालवतं हे लक्षात येतं असं त्या म्हणाल्या. नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. दरम्यान अशा कितीही कारवाया झाल्या तरीही आम्ही खमकेपणानं उभं राहू असंही त्या म्हणाल्या. पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांना त्रास देण्याची भूमिका ही CBI असेल ईडीच्या माध्यमातून राबवली जाते. एक वेळ त्या ईडी आणि CBIच्या लोकांना समजत नाही आपल्याला कोणाला कारवाई करायची, पण भाजपच्या नेत्यांना 8 दिवस आधी माहीत असतं की आपल्याला आता कोणावरती कारवाई करायची. म्हणजे यंत्रणा कोण चालवते हे तुमच्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट, सरकारी यंत्रणेला हाताशी धरून गैरवापर करत असताना समोरच्या व्यक्तीने आपल्यासमोर नमावं, आपल्या पक्षासमोर हार मानावी म्हणून ज्या पद्धतीने हा गैरवापर चालला आहे तो महाराष्ट्र पाहतोय. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता हा साहेबांच्या विचाराचा आहे. असे किती ईडी आणि CBIच्या कारवाई झाले तरी माणूस खमकेपणे उभे राहणार आहे याची आम्हाला खात्री.